शिव तुला किती छान प्रेम मिळतं, म्हणजे सोशल मीडिया आता ओपन केलं की शिव ठाकरेचा व्हिडिओ असतोच, कुठेही असेल की शिव ठाकरे इथे पोहोचला आहे, शिव ठाकरे नवीन गाडी घेतली आहे, शिव ठाकरेचं हे सुरू आहे. छान वाटतं. तुला काय वाटतं हे फिलिंग? कारण लागोपाठ बऱ्याच गोष्टी घडत आहेत, लोकप्रियता वाढलेली आहे, खूप सगळ्यात छान गोष्टी आता होत आहेत तुझ्या आयुष्यात, तर काय जमिनीवर आहेस पण तू अजूनही? खरं सांगू तर जे 2-3 वर्ष आपण कधी ट्राय करतो की आपल्याला टी व्हीवर दिसायचं आहे, तू कसंही दिसू द्या, भागो जरी मिळालं तर मी उसमें बहुत एन्जॉय करूंगा. तर मी त्या माइंड सेटनी मुंबईत आलेलो, मला बनायचं हिरोच होतं, बट एक असं स्टार्ट तो मुझे कहीं से करना ही पडेगा. तर मी तिथून नंतर जे 3 वर्ष गेले ना, तर म्हटलं यार मला असं वाटायचं की एका शो नंतर काही ना काहीतरी सुरू होईल. मग ते 3 वर्ष ना मला माझ्या चांगल्यासाठी झाले की मला अजून उपाशी केलं त्याने. आणि नंतर आत्ता ज्या ज्या गोष्टी होतात आहे की कार आपण जो विचार करतो त्या कारची किंमत एवढी असते की आपल्या अमरावती डुप्लेक्स आमचं घर घ्यायला आम्ही 10 वर्ष विचार केला असेल. पहिले की आई 1 लाख जमवेल, माझ्याजवळचे 1-1.5 लाख, ताईचे 2-3 लाख, पप्पाच्या मित्रांचे, त्याच्यानंतर 5 लाख देऊन ते 30 लाखाचं घर घेतलं. आत्ता मी ती गाडी घेतली ती तेवढ्याचीच आहे, पण मला घेताना वाटलं की आपण घेऊ शकतो. जेव्हा काही दिवस आधी मला नव्हतं वाटत की आपण महाग गाडी, त्यात ॲव्हरेज आपण मायलेज म्हणजे इथून मला टू अंधेरी ऐशो, पण मला टू अंधेरी एवढे जाईल ते रिक्षा परवडते आपली लोकल भाई. पण आता बाप्पाची कृपा की काही काही काम चांगले सुरू आहेत आणि बऱ्यापैकी मस्त एक सुरू आहे. पण मी थँकफुल आहे की रोज बाप्पांना म्हणतो की नाही नाही ही गोष्ट अजून मेहनत करेल आणि ज्या ज्या प्रोजेक्ट अजून राहिले, विशलिस्ट खूप मोठी आहे आपली अजून. नेक्स्ट काय विषय? आता तर ऑब्व्हियसली रियालिटी शो झाले, आता आम्हाला मोठा पडदा आहे, फक्त आता डिपेंड मोठ्या पडद्याच्या लायकही आपल्याला बनावं लागेल. असं नसतं की तुम्ही रियालिटी शो करताय म्हणून ॲज अ ॲक्टरही तुम्ही, कारण मी आत्ता या फील्डमध्ये येत मला शिकावं लागेल, मला पॉलिश व्हावं लागेल. सो मेहनत हां मी करतोय, मी म्हणजे ही गोष्ट 5-6 वर्षापासून सुरू आहे थोडी थोडी. पण कसं असतं की आपण कुठे एकट्यात मेहनत करतो आणि जेव्हा कॅमेरा किंवा त्या लोकांमध्ये तो ॲटमॉस्फिअर, तिथे लोक मोठे लोक असतात ना आपल्यापेक्षा एक्सपिरियन्सवाले, त्यांच्यामध्ये करण्यात अजून मजा येईल. तर होपफुली ती मेहनत पण सुरू होईल. मला माहीत आहे की बनायचं आपल्याला हिरो, बट म्हणजे जाणं पडेगा एक स्टेप बाय स्टेप, जशी माझी लाईफ आहे. तर मी रेडी आहे सर्व गोष्टीसाठी, फक्त एवढंच आहे की उसके लिए मेहनत सुरू केली आहे मला.